साहेब यांच्या वतीने मॅडम ज्या आहेत त्या निश्चितपणे सुधाकरराव शिंदे साहेबांच्या उपस्थित आहेत. निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या त्यांच्या स्मृतीला असं अभिवादन झालेत ना. हां मॅडम बोलू. हां गणेश लोखंड हां तेच बरोबर. हां ठीक आहे. आज आमच्या लग्नाचा 12वा ॲनिव्हर्सरी आहे आणि दरवर्षी माझे हजबंड करायचे की मतलब म्हणजे लहान मुलांना वगैरे ज्यांना हां ज्यांना आवश्यकता आहे अशा मुलांना किंवा गरीब लोकांना शैक्षणिक साहित्य किंवा अन्नदान किंवा कपडे वगैरे आम्ही नेहमी करायचो. आम्ही घरी कधी कोणताही प्रोग्राम केलेला नाही असं आम्ही सामाजिक ह्याच्यामधनं करायचो नेहमी. त्यांच्या पश्चात पण मी हेच मतलब म्हणजे हे मी ठेवलं आहे चालू जेवढं माझ्याने होईल तेवढं. आज आम्ही बुक्स केलेत वाटप आणि नोटबुक वगैरे वह्या पेन सगळं म्हणजे साहित्य हेच केलेलं शैक्षणिक साहित्य केलेलं आहे. त्यांची फीस आणि विद्यार्थ्यांची काही फीस वगैरे जितकं माझ्याने शक्य होईल तेवढं माझ्या पतीच्या म्हणजे त्यांच्या पश्चात माझ्या जितकं शक्य होईल तेवढं मी केलेलं आहे. कोणत्या याच्यामध्ये पती कार्यरत होते? ITBPमध्ये ते असिस्टंट कमांडर या पोस्टवर होते. ते 20 ऑगस्ट रोजी शहीद झालेले आहेत.